संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इसवी सन 1533 मध्ये पैठण येथे झाला. शांती ब्रह्म संत पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषांसह ज्ञानाचा एका या बिरुदावलीने साऱ्या महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्व म्हणजे संत एकनाथ. आदर्श गृहस्थाश्रमी माय मराठीचे सुपुत्र, व्युत्पन्नमती पंडित, दयेचा सागर या शब्दांतही त्यांचे वर्णन करता येईल. संत एकनाथ यांनी देवगिरीच्या जनार्दन स्वामींना त्यांनी गुरु मानले. त्यांच्याकडूनच संत एकनाथ यांनी वेदांत, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर संत एकनाथ यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गिरजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव. संत एकनाथ यांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी हे प्रतिष्ठान उर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे एकनाथांचे पंजोबा, जे सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथ यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते, आईचे नाव रुक्मिणी होते. संत एकनाथ यांचा जन्म सके 1450 ते 1455 या दरम्यान झाल्याचे मानले जाते. दुर्दैवाने त्यांना आई वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालन पोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. संत एकनाथ यांना लहानपणापासूनच अध्यात्माची व हरिकीर्तनाची आवड होती. संत एकनाथ यांचे गुरु सद्गुरु जनार्दन स्वामी हे देवगड येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मूळचे 40 गावचे रहिवासी. त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते महान दत्तोपासक होते. सद्गुरु म्हणून संत एकनाथ यांनी त्यांना मनोमन वरले होते. जनार्दन पंत हे विद्वान व सच्छिन आचरणाचे होते. संत एकनाथ यांनी अथक परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले असे म्हणतात. आत्मबोध, पूर्ण गुरुकृपा आणि भगवंत दत्तात्रेय यांचे दर्शन यामुळे संत एकनाथ यांचे जीवन धन्य झाले. संत एकनाथ यांनी अनेक तीर्थयात्राही केल्या. संत एकनाथ यांनी एक सद्गुणी व सुलक्षणी मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठण जवळच्या वैजापूरची होती. संत एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित या नावाने प्रख्यात झाला. तो परंपरेचा अतिशय अभिमानी होता. त्याने संत एकनाथ यांचे शिष्यत्व पत्कारले. संत एकनाथ यांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी संत एकनाथ यांच्या पादुका दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत. संत ज्ञानेश्वर यांच्या नंतर सुमारे 250 वर्षांनी संत एकनाथ यांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. यवनांचे राज्य होते. याच दरम्यान विजयनगरचे हिंदू साम्राज्य बुडाले होते. संपूर्ण समाज कर्तृत्वच्युत झालेला होता. स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वराज्य यांविषयी सर्वत्र अज्ञानाचे वातावरण होते. कर्मकांड, कर्मठपणा यावर जास्त भर होता. भर दिवसा स्त्रिया बटावल्या जात होत्या. धर्मावर अत्याचार होत होता. अशा बिकट समयी संत एकनाथ यांनी समाज सुधारण्यासाठी जगदंबेला साथ घातली. बये दारुगड असं म्हणत संत एकनाथ यांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या सहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संत कवी, पंथ कवी व तंत कवी होते. रंजन व प्रबोधन करत अधतपतित समाजाला त्यांनी सन्मानगावर आणले. महाराष्ट्राचा पुरुषार्थ जागविला. ते एका जनार्दन म्हणून स्वतःचा उल्लेख करतात. एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन त्यांनी केले. एकनाथी भागवत हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण 1367 श्लोक आहेत, परंतु त्यावर भाष्य म्हणून 18810 ओव्या संत एकनाथ यांनी लिहिल्या आहेत. मूळ भागवत 12 स्कंदाचे आहे. हे काव्य अतिशय प्रासादिक आहे.
संत एकनाथ यांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे 40,000 ओव्या आहेत. त्यांचे रुक्मिणी स्वयंवर अत्यंत लोकप्रिय होते. संत एकनाथ यांची दत्ताची आरती ही प्रसिद्ध आहे. या महात्म्याने विपुल वाङ्मय निर्माण करून मराठी भाषा समृद्ध केली. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. संत एकनाथ हे महावैष्णव होते, दत्तभक्त होते, देवी भक्त पण होते. जातीभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. फाल्गुन वद्य षष्ठी शके 1521 या दिवशी संत एकनाथ यांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो. धन्यवाद.